सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पुनरचित सेतु अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दोन हजार बावीस तेवीस इयत्ता दहावी मराठी दिवस दहावा दहाव्या दिवसाच्या कृती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणच नंबर विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया या दहावी मराठी दिवस दहावा याच्यामध्ये पद्य हा संकल्पना किंवा हा घटक आहे मित्रांनो आपल्याला इथं कविता दिलेली सुरुवातीला श्रावण माशी हिरवळ दाटे चो इकडे क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ही कविता आपण संपूर्ण वाचून घ्या आपला व्हिडिओ उगच मोठा होईल आपण ही दुसरी कविता बघूया कारण यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहे रंगरंगुल्या सान गवत, गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा रे तुझा लळा मित्रासंगे माळावरती पतंग उडवत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना इथं ही कविता दिली मित्रांनो ही कविता देखील आपण वाचून घ्या कारण आपला व्हिडिओ लंबा होईल आपण प्रश्नांची उत्तरं बघूया कवितेत कोणत्या शब्दामुळे लय निर्माण झाली असे तुम्हाला वाटते तर लयबद्धता मित्रांनो फिरताना हसताना सळसळती जगमगती सांगाव्या शिकवाव्या तुझ्या सवे फसवावे हे असे काही शब्द आले ह्या शब्दामुळे कवितेत लय निर्माण झालेली पुढचा प्रश्न आहे कवितेत कवी, कवी कोणाशी संवाद साधत आहे तर कवितेमध्ये कवी गवत फुलाशी संवाद साधत आहे आपण बघितलं आत्ता कवितेत निसर्गातील कोणते कोणते घटक आले गवत गवतफुल आलेलं आहे मारान आलेलं आहे नभ ऊन रात्र फुलपाखरू हे निसर्गातले काही घटक त्यांचे नावं कवितेमध्ये मित्रांनो आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे कवितेत आलेली नाम आणि विशेषण यांच्या जोड्या सांगा तर हिरवी रेशीमपाती पिवळे पराग पाकळी लाल कपडे रंगीत हे काही नाम आणि विशेषणे कवितेमध्ये आलेल्या आपल्याला दिसतात त्यानंतर कवितेत यमकाच्या जोड्या सांगा तर फुलालाळा फिरताना असताना जगमगती सळसळती ह्या काही यमकाच्या जोड्या प्रत्यक्षामध्ये या आप आपल्या या कवितेमध्ये आलेल्या आहेत योग्य पर्यायाची निवड करायची आपल्याला कवीची आणि गवत फुलाची भेट झाली ते ठिकाण ती माळ रानावर झाली कवी कुठे गेले होते माळ रानावर म्हणून माळावर त्यानंतर आकृतिबंद पूर्ण करा कवीने गवत पुराला दिलेली विशेषणे कोणती विशेषणे दिलीत दोन तर एकदम सुरुवातच त्या विशेषणाने बघा हे बा रंगरंगुल्या सानसानुल्या सान आपण बघितलं आत्ता की पहिल्याच ओळीमध्ये हे दोन्ही शब्द आलेले आहेत रंगरंगुल्या सानसानुल्या सान ही दोन विशेषणे कवीने दिलेली आहेत त्यानंतर एका शब्दात उत्तरल्या गवत फुलासाठी झोपाळा झालेला आणि गवत फुलाला अंगाई गीत गाऊन झुपी लावणारी तर गवत फुलासाठी झोपाळा कोण झालं वारा झाला मित्रांनो आणि ग अंगाई गीत कोण गात आहे तर रात्र गात आहे असं कवीने तिथं वर्णन केलेलं आहे त्यानंतर कल्पक होवयामध्ये आपल्याला असंच एक पाठ्यपुस्तकातल्या कवितेत वर्णन केलेलं निसर्गाचं दृश्य आपल्याला प्रत्यक्षामध्ये रेखाटायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांनी अनुभवल्या श्रावण महिन्याचे वर्णन आपल्याला लेकरांनी करायचं आहे मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद